हॅलो, नमस्कार. मी कोमल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे कोमल स्पेशल चॅनलमध्ये. आज मी इथे बनवणार आहे भोपळ्याच्या घाऱ्या. काहीजण याला भोपळ्याचे घारगे असेही म्हणतात. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. इथे आपण भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी घेतलेले आहे भोपळा. त्याची पूर्ण अशी साल काढलेली आहे आणि आतल्या बिया काढून असा कापून घेतलेला आहे. आता मी याला किसणार आहे किसणीने. इथे आपला भोपळा किसून झालेला आहे. पूर्ण भोपळा मी किसलेला आहे, बघा तुम्ही. आणि इथे घेतलेला आहे गूळ. जेवढा भोपळा आहे त्याच्या अर्धा गूळ घेतलेला आहे, कारण भोपळ्याला असा एक गोडवा असतो भोपळा, त्याच्यामुळे मी गूळ थोडासा कमी घेतलेला आहे त्याच्या अर्धा. इथे वेलची पावडर घेतलेली आहे आणि इथं 2 टेबलस्पून मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे चण्याचं पीठ आता मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे. आपली कढई इथे गरम कराय ठेवलेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. आपण इथे थोडंसं हलकंसं असं तांदळाचं पीठ भाजून घेणार आहे. हे थोडंसं हलकंसं आपण चण्याचं पीठ इथे भाजून घेतोय. जे चण्याचं पीठ आपण मळताना टाकणार आहे भोपळ्याच्या ह्याच्यामध्ये पीठामध्ये. थोडंसं असं ब्राऊन करूया जरासं, त्याला जास्त पण भाजायचं नाही आहे. चण्याचं पीठ आपल्या इथे भाजून झालेलं आहे. आता मी हे परातीत काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला भोपळा शिजून घ्यायचा आहे, भोपळा आणि गूळ टाकून. थोडं भोपळ्याला पाणी सुटू तोपर्यंत असं भोपळा टाकायचा आहे आणि जरा हलवून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया आणि एक चांगलं शिजून द्यायचं आहे ह्याला. ह्याला पाणी सुटेल आता गूळ टाकल्याच्या नंतर, आणि त्या पाण्यामध्ये ह्याला चांगलं शिजून द्यायचा. एक 10 ते 15 मिनटं लागतील आपल्याला इथे चांगलं असं शिजायला. छान असं पाणी सुटायला लागलं की त्याच्या गुळाच्या पाकामध्ये हा भोपळा आपला शिजून निघेल. तुम्हाला आता हे जास्त दिसतंय, नंतर ह्याचं सारण हे भोपळा कमी दिसेल आपल्याला ह्याच्यामध्ये शिजल्याच्या नंतर. बघा इथे आपण गूळ टाकला होता, त्याला चांगलं पाणी पण सुटलेलं आहे. गुळाचा असा चांगला पाक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भोपळा आपला चांगला शिजत आहे. एक अजून एक 5 मिनटं मी याला शिजवणार आहे चांगला, कारण काही काही ठिकाणी गूळ आपला वितळायचा राहिलेला आहे. जरा हे बघा इथं गूळ राहिलेला आहे. तर एक 5-10 मिनटं अजून शिजून चांगला आहे ना, त्याला तो अजून घटसर होईल आणि छान आपल्याला मग मळायला होईल मग. आणि मग आपल्याला ह्याच्या गव्हाच्या पिठामध्ये आणि आपण जे बेसन भाजून ठेवलेलं आहे त्याच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून आपण हे मळणार आहोत मिश्रण. बघा इथे आपला भोपळा चांगला शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकूया आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, कारण गरम ह्याच्यामध्ये मळायचं नाही आहे आपण. हे आता इथे ऑलमोस्ट रेडी झालेला आहे सगळा भोपळा, शिजलेला आहे आपला मस्तपैकी. बघा तुम्ही त्याचा कलर वगैरे किती छान आलेला आहे. गूळ पण छान आता वितळत आलेलं आहे तिथे. थोड्या वेळेस मी गॅस आता बंद करेल. इथे आपण वरनं टाकूया वेलची पूड, जी मी आपण बारीक करून ठेवलेली आहे. साखर आणि वेलची टाकून. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त ह्याच्यामध्ये गूळ टाकू शकता. काही ना गोड जास्त लागतं, काही ना गोड कमी लागतं, तर त्यानुसार आपण गूळ टाकावा.
आता आपण याला थंड होऊन देऊया चांगलं. इथे आता आपण घेतलेलं आहे 2 ते 3 कप गव्हाचं पीठ. आता ह्याच्यामध्ये मी मिक्सर करणार आहे आपण चण्याचं पीठ जे भाजून ठेवलं होतं 2 चमचे मोठे 2 चमचे हे, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ. मी तांदळाचं पीठ इथे कमी वापरलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत. आणि हे सारण ह्याच्यामध्ये टाकून आपण चांगलं मळणार आहोत. पाणी इथे घालायचं नाही आहे आणि जेवढं बसेल त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा पीठ टाकलं तरी चालेल. म्हणजे ह्याच्यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला पीठ घालून हे मळायचं आहे. छान आपण आता मळून घेऊया याला. एकसारखं हलवून पाणी अजिबात इथे मी वापरणार नाही आहे. बघा इथे आपलं पीठ आता इथे मस्त तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्या घाऱ्या करूया. इथे मी तेल घेतले थोडं वाटीत आणि इथे मी पळपुटावरती तुम्हाला थापून दाखवणार आहे. थोडीशी आपण इथे खसखस घेतलेली आहे त्याच्यावरती खसखस लावायची. तेल इथे आपलं गरम करायला ठेवलेलं आहे. चांगलं तेल आपलं गरम होईपर्यंत आपण घाऱ्या थापून घेऊया. थोडंसं पळपुटाला आपण तेल लावून घ्यायचं इथे. आणि बोटाला तेल लावून थोड्या थोड्या अशा थापून घेऊया. तुम्ही लाटूही शकता. मी तुम्हाला लाटून पण दाखवते. इथे लाटून देखील छान घाऱ्या होतात. ह्या अशा आपण मध्यम, जास्त जाड पण नाही, बघा अशा आपण थापलेल्या आहोत. आणि ह्याच्यावरती आपण तीळ लावायचे थोडे. आपण 1-2 चार थापून घेऊ म्हणजे आपल्याला तळायला बरे. घारा एकदम पण जाड आणि एकदम पण पातळ थापायचे नाही, मीडियम थापायचे आपल्याला. छान थापून झालेले आपले. छान आपण असे लाटून पण मीडियम अशा लाटून करू शकतो. मस्त तयार झाले. ह्याच्यावरती आपण तीळ लावायचे. थोडं थोडं तेल घ्यायचं हाताला आणि पळपुटाला थोडंसं लावायचं आणि लाटायचे. काही जण याला घारगे पण म्हणतात आणि काही जण याला घाऱ्या पण म्हणतात, भोपळ्याच्या घाऱ्या. आपण इथे घाऱ्या थापून ठेवलेल्या आहेत. आता आपण तेलात टाकून तळूया. इथे मी डीप फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे की नाही ते पाहूया आपण. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. मी आता गॅस मंद ठेवलेला आहे. इथे जास्तही फास्ट नाही ठेवलेलं आहे. आपण 2-2 घाऱ्या टाकून ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करू आता. बघा इथे आपल्या घाऱ्या किती मस्त टम फुगलेल्या आहेत. 2-2 घालून अशा आपण भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. छान अशा भाऱ्या घाऱ्या आपल्या भाजत आहेत.
छान तांबूस कलर येईस्तोपर्यंत ह्याला भाजायचे आहेत. मंद आचे होती. अशा पद्धतीने छान तांबूस कलर येईस्तोपर्यंत भाजल्या ना की आपल्या घाऱ्या पण खूप छान लागतात. तुम्ही लाटून पण त्याच्या पुऱ्या करू शकता. म्हणजे आपण पुऱ्या कशा गोल वाटीने हे करतो तशा त्या आपण लाटून पूर्ण पीठ करू शकतो. म्हणजे त्या एकसारख्या दिसतात आणि छान वाटतात. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील.